व्यावसायिक बंडुशेठ चव्हाण यांनी संपूर्ण घर सजवले. अंगणात फुलाच्या पायघड्या घातल्या. बच्ची कंपनी पुष्पवृष्टीसाठी सज्ज झाली. सुवासिनी आरतीची ताट घेऊन सजून धजून उभ्या राहिल्या. कुटुंबातील मंडळी फटाक्याच्या माळा लावून तयार झाली. वृद्ध मंडळी भाकर तुकडा हातात घेऊन ओवाळण्यासाठी सज्ज झाले. हे सर्व ज्याच्यासाठी सजवले होते त्या गोंडस परीचे आगमन झाले आणि मोठा आनंदोत्सव साजरा करत कन्यारत्नाचे सोनपावलांनी स्वागत केले. सुपा येथील व्यावसायिक बंडुशेठ चव्हाण यांनी आपल्या सुनेला कन्यारत्न झाल्याने तिचे सोनपावलांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले आणि पुरुष प्रधान संस्कृतीला एक आदर्श घालून दिला आहे. समाजात आजही मुलीला ओझे समजून तिच्याकडे पाहिले जाते. मुलगी झाली म्हणजे खर्च वाढला, जिम्मेदारी वाढली, शिकून सांभाळून ती दुसऱ्याची होणार अशा काही जुनाट रूढी परंपरा आजही 21व्या शतकात समाजात आहेत. मुलासाठी या कोवळ्या कळ्यांना पोटातच खुडले जाते. आता मात्र काळानुसार समाज परिवर्तन होत आहे. मुलगी ही बोज नाही तर दोन घरची लक्ष्मी आहे हे आता समाजातील प्रत्येकाला समजायला उमजायला लागली आहे. त्यामुळेच आता सगळीकडे स्त्री जन्माचे स्वागत केले जाते. अशीच एक मुलगी झाली म्हणून सुप्यातील व्यावसायिक श्री बंडू चव्हाण यांनी आपल्याला नाच झाली म्हणून तिचे घरातील आगमन मोठ्या थाटात केले. त्यासाठी त्यांनी घर अंगण सजवले, रांगोळ्या काढल्या, फुलांच्या पायघड्या घातल्या. कन्यारत्नाची दारात आगमन होताच जुन्या परंपरेनुसार भाकर तुकडा ओवाळून टाकण्यात आला. सुवासिनींनी औक्षण केल्यावर त्या फुलराणीचे पाय कुंकवाच्या मळवटात बुडवून त्या नाजूक सोनपावलाचे ठसे उमटवत पुष्पवृष्टी करत व फटाक्याची आतिषबाजी करत त्या सोनपरीचे स्वागत केले. श्री बंडू चव्हाण व श्री अभिषेक चव्हाण यांनी कन्यारत्नाचे अनोखे स्वागत करून समाजात जे मुलींना ओझे समजून त्यांचा तिरस्कार करतात त्यांच्यासाठी हा आदर्श संदेश दिला आहे. चव्हाण परिवाराने मुलीच्या जन्माचे केलेल्या स्वागताचे सुपा परिसरातून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, सुपा. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा.